आत्ता एक विचित्र गोष्ट पाहिली आहे मी. इथं जर आपण 2-3 सेकंद हात लावला आणि तो वास घेतला तर मोगऱ्याचा वास येतो आहे. कसा काय येतो आहे माहीत नाही आहे, पण हा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हंदरामध्ये रणछोडदासी मंदिर आहे, पण आता 12 वाजून गेले, देवांच्या जेवणाची वेळ, त्यामुळे मंदिर बंद आहे. असो, बाहेर दर्शन घेऊ. नर्मदे हरमदे हर हा आश्रम आहे काय का. अरे वाडा धर्मस्थ आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर आत्ता आलो आहे धनेश्वर महादेवला, उत्तर वाहिनी परिक्रमेतला सगळ्यात मुख्य आणि पहिला टप्पा धनेश्वर महादेव. जरा दर्शन करून येऊ, जेवण वगैरे मिळते का बघू. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. मागच्या वेळेकडे राहिलेलो मी एक दिवस, रात्री आलेलो. नर्मदे हर नर्मदे अरे वा. आत्ता आपण आहोत धनेश्वर महादेव आश्रममध्ये. नर्मदा मैयाचं पण एक मंदिर आहे. अरे वा नर्मदा मैया. अरे वा अरे वा अरे वा अरे वा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे जटेश्वर महादेव. वा गुजरातमध्ये सुद्धा खूप मंदिर आहेत, खूप. नर्मदे हर नर्मदे हर. धनेश्वर महादेव. धनेश्वर महादेव नाव आहे. याची गाणी पण खूप भारी आहे. लोकेश्वर महादेव. हां इथं लोकेश्वर महादेव बरोबर. असं म्हणतात की इथं भस्मासुरानं तप केलेलं होतं आणि भस्मासुराला शंकरांनी वर दिला की ॲक्च्युली त्यांनी वर मागितला की मी ज्यावरती हात ठेवेन ती जागा किंवा तो जीव पूर्णपणे नाहीसा होईल, भस्म होईल. तर शंकरांनी वर दिलं आणि भस्मासुर हा शंकरांच्या अंगावरतीच किंवा डोक्यावरतीच हात ठेवायला लागला. तेव्हा शंकर घाबरून इकडं आले. इकडं आल्यावरती म्हणून इकडं म्हणतात त्याला भस्म लपले तेच की येऊन लपले. म्हणून जरा भीष्म भस्मासुनी कुठला माझं नाव यायचं नाही नाही हां म्हणून लुकेश्वर महादेव लपले म्हणून लुकेश्वर महादेव. आणि पुढं इथं 10 वर्ष कुबेरांनी तपस्या केली म्हणून याला धनेश्वर महादेव म्हणतात. अशी ती इंटरेस्टिंग गोष्ट आहे सगळी. वाच म्हणजे एकाच ठिकाणी 2-2 शिवलिंग आहेत, 2-2 नंदी पण आहेत. वा उत्तर वाहिनी नर्मदा मैयाजी ती परिक्रमा आहे. तर पहिला स्टॉप हाच आहे. मी कधी केली नाही आहे अजून, पण तिथं लिहिलेलं होतं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. काय मी काय तपोवन आश्रम. ओम उदासीन उदासीन महाराज. ओम अंदर जाना सख्त मना है बाबा. चलो ठीक है, आगर से बाहर से दर्शन कर लेंगे. नर्मदे हर ब्रह्म विष्णु मंदिर आणि निरपेक्ष संन्यास आश्रम संत शिरोमणी श्री महानंद अवधूत. चल ठीक है, अब ये आ गया तपोवन आश्रम. मी दोन्ही वेळा तपोवनला गेलो आहे, पण सर आत कुठलं जायचं हेच कळत नाही. बाहेर उभारून 2-3 मी हक्का मारलेला नर्मदे हर म्हणून. हां चलो एक परिक्रमा असं दिखाय अभी. चलो ठीक आहे बघू, आज जाऊन बघून नर्मदे हर नर्मदे हर. मी ऐकलं या आश्रमामधलं बरंच. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आत्ता आपण आहोत पूर्णानंद सरस्वती महाराजांच्या आश्रमामध्ये. बापरे आश्रम जबरदस्त आहे, मेंटेनन्स जबरदस्त आहे, अगदी एम्बियन्स पूर्ण मस्त.
वाह सुंदर। ईश्वर अल्लाह तेरो नाम, हे गांधी जी ने बिगड़ेल है काय गांधी जी पण ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणे आपण म्हणतो की नाही म्हणत की असलं नाही हे भजन नाहीच ऐकतं आधी वाह गौशाळा आहे बरोबर तिकडं हो पूर्णानंद सरस्वती म्हणजे दत्त हेच असणार आहे बरोबर दर्शन होते का बघू हनुमान आहे बरोबर पण इतका छान आश्रम बांधलाय ना खरंच अरे ब्राईटनेस फुल झालं वाटतं आ हा मैया नर्मदे हर नर्मदे हर इकडनं मैयावर जायला घाट पण दिसतं रस्ता पण आहे घाटावर जायला बरोबर मी दोन तीन येऊन गेलेलो इथं दोनदा येऊन गेलो सॉरी पण दोन्ही वेळेला मला आत कसं जायचं कळत नव्हतं आणि की बाहेर लिहिलं आहे की प्रवेश निषिद्ध आहे म्हणून तर प्रवेश निषिद्ध झाल्यावर कोणा जाणार ना पण ह्यावेळेला मात्र त्यांनी बोलवून घेतलं आ जाओ आ जाओ म्हणून वा चला पिंबळत झाडं नाही उंबर आहे हा हा होय की पाव हे हा आंबा आहे हो हा हे काय वड आहे बरोबर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे भूतदया ओंकारजीने सांगितलंय भूतदया म्हणून साखर टाका उंबर फर्स्ट टाइम दिसले नर्मदे 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 पुढे आणखी साखर टाकू नर्मदे 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 गोव्यात हॉटेल आलं सगळं वाटते खरं पण छान घ्या अरे वा सुंदर सुंदर आहे कमळ आलंय पण एक वा तुळस आहे गुलाब आहे वा शेवंती पण आहे तुळस खाणं चांगली गोष्ट आहे का होईल नाही नाही जिथे ह्या लोकांनी शुद्धी प्राप्त केलेले असतात ना बरोबर त्या एरियाचं पाणी आणि त्या एरियातलं सांगत त्या एरिया म्हणजे त्या जागे सिद्ध आहे जागा ती जागा पण सिद्ध असते आणि पाणी पण बरोबर आणि ते त्यामुळे जमलं तर जरूर येऊन जावा आम्ही तर पुढे चाललोय पण जरूर या नर्मदे हर नर्मदे हर प्रता आपण आहोत गोपाळेश्वरला गोपाळेश्वरचं फार सुंदर आहे शिवलिंग हे बघा हे मला मागच्या वेळेला आवडलेल्यापैकी खरंच एक मला तो फाय मोस्ट फेवरेट आहे माझं वा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आद्य शंकराचार्य चला एक तांडव करून जाऊ नर्मदे हर नर्मदे हर तर आत्ता एक विचित्र गोष्ट पाहिली आहे मी इथं जर आपण दोन तीन सेकंद हात लावला आणि तो वास घेतला तर मोगऱ्याचा वास येतो आहे कसा काय येतो आहे माहीत नाही आहे पण हा इंटरेस्टिंग गोष्ट आहे काय येतो आहे खरं मला पण आला की वास काय रे बाबा आश्चर्य आश्चर्य ऍक्च्युली वास येतोय खरंच काय सांगतोय काय आश्चर्य मला दिसतोय फक्त मी जेव्हा
या विराजमान शेखर महाकपाली संपदे शिरोजटालमस्तु न कराल बाल पट्टिका धगद्धगद्धगज्वल धनंजयाहुतीकृता प्रचंड पंच सायके धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्रचित्र पत्रक प्रकल्प नैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवी